वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार. कारखाना माध्यमातून हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणीचा विचार खासदार विशाल पाटील. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली कारखान्याची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर खेळीमेळीत पार पडली. यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, आज पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज बुदगाव या कॉलेजमधून बाहेर पडलेले 1000 अधिक तरुण इंजिनियर म्हणून परदेशात नोकरी करून वार्षिक करोडो रुपयांचा पगार घेत आहेत, तर काहींना चांगले उद्योग उभारले आहेत आणि या बाबींचा विचार करून नुसते साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना साईटवर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून सभासद शेतकरी गरीब गरजू लोकांना सवलतीच्या दरात उपचार मिळतील. ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात सभासद कामगारांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या वर्षापासून सभासदांना देण्यात येणारी साखर दसऱ्यापूर्वी देणार तसेच तोडणी वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे घेतल्यास याबाबत संबंधितांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही ते पैसे त्यांच्या बिलातून कपात करून शेतकऱ्यांना परत देऊ, तसेच परतीच्या ठेवीतून शेअर्स रक्कम घेण्यासही संमती दिली जाईल. यावेळी लोकसभेवर निवडून गेल्याने याबद्दल सर्व सभासदांतर्फे श्री मिलिंद खाडीलकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, तर प्राध्यापक डी ए पाटील सर यांनी सभासदांतर्फे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार यावेळी केला. यावेळी श्री श्रीकंदर जमादार उदय पवार रघुनाथ पाटील कर्नाळकर सुनील पाटील जिल्हा परिषद सदस्य विसापूर दिलीप वग्यानो आष्टा शिवसेनेचे बजरंग पाटील मार्केट कमिटी संचालक शशिकांत नागे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले सर्व संचालक उपस्थित होते. शेवटी आभार संचालक अमित पाटील यांनी मानून सभेचे कामकाज समाप्त झाले. मध्ये कॉलेजमध्ये कार्यक्रम चालला माजी विद्यार्थ्यांचा, त्यावेळेला माजी विद्यार्थ्यांची त्या स्नेहमेळात आपण बघितलं की परदेशात अमेरिकेत जवळजवळ 1000 वर मुलं ही आपल्या वसंतदादा कॉलेजमध्ये शिकलेली आपल्या सभासदांची पोरं ही आज अमेरिकेत जाऊन भारताची काम करतात. आपला माजी विद्यार्थी भेटला मला, म्हटला डॉलर मध्ये सांगत नाही, म्हटलं रुपयात रूपांतर करतो, पण मला 13 crore वर्षाला पगार आहे. तो शिक्षण घेत होता तेव्हा पूर्ण कॉलेजचा सगळ्या मुलांचं गोळा करून फी 1 crore गोळा होत होती. हा त्या विद्यार्थी आज वर्षाला 13 crore पगार घेतो. एक मला विद्यार्थी भेटला, तो मला विद्यार्थी म्हटला, मी वसंतदादा कारखान्याचा विद्यार्थी, मी माझी स्वतःची कंपनी काढली आणि त्या कंपनीमध्ये 50% मी परदेशी. तो म्हणला 365 crore माझ्या कंपनीचं निम्मी कंपनी केली. आपला विद्यार्थी कॉलेज मधनं ह्या देशाची निर्मिती किती मोठी झाली. मग आपण थांबायचं का आता एकाच्या तुम्ही कॉलेज मध्ये आपले मागणे लोक पुढे गेले, मग काय काय ग्राउंड आलं, कॅडर फीड आलं, डिस्टिलरी आली, इथेनॉल आलं, जसे सोबत जोडबंदी जोडून घेते हा शैक्षणिक संकुल असं उभं करणं सुद्धा ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि तो फायदा हा आपल्या संस्थेला त्यात कसा मिळेल, आपल्या सभासदाला कसा होईल, त्यासाठी आपण या ठिकाणी काही गोष्टी घेतल्या. मी खूप वेळ तुमची भाषणाने घेणार नाही, आपल्या वर्षाप्रमाणे आपला हेतू तो असतो की कुठल्याही विषय पत्रिकेच्या मधला विषय वाचन करायच्या पूर्वी सालाबादप्रमाणे आपल्या प्रत्येकाचे शंका सूचना त्या ऐकून घेऊ आणि पुन्हा पुन्हाच आपण त्याचं वाचन करू. त्यामुळे मी आता थोडा बसून तुम्हाला माईक ताब्यात देतो. सुरुवातीपासून पुन्हा कुणाला बोलायचं आहे यांची नावं ही बाहेर पासून घेतली जातात, अजून सुद्धा काही लोकांची घेतलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कुणाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर सगळ्यांचे जवळजवळ मुद्दे मांडल्याशिवाय आपण तिथे थांबणार नाही आहे. त्यामुळे तिथे हात वर करा, त्यांनी कुणाला नाव असेल तर त्यांच्याकडे द्यावं, तिथं व्यक्ती आहे बघा श्रीपतराव, त्यांच्याकडे आपलं नाव कळवावं. जसं जसं नाव दिलं तर गेलेलं आहे तसं तसं वाचलं जाईल. आपलं नाव यादीत मागे दिसत असलं
आणि खूप माणसाला घाई असली 10-15 मिनिटं बाहेर न फेरफटक मारून घ्या, पण बारीक सोडून बोलू नका, उगीच गोंधळ होतो. प्रत्येकाचं प्रश्न दिला जाईल, प्रत्येकाचं उत्तर दिलं जाईल. आणि शक्यतो बोलता बोलता एखादा विषय मांडला असेल तो मुद्दा परत येण्यापेक्षा तो आला असेल तर आपलं नाव बघून घ्यावं, म्हणजे सगळ्यांना सभासद आपले मुद्दे मांडले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.